राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. बिहार निवडणूक जवळ येताच राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, माझे अंगण माझे रणांगण यासारखी राज्याचा अवमान करणारी आंदोलने भाजपाने केली आहेत असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत असं दिसतंय. परंतु आपली जनता सुज्ञ आहे. विरोधकांचा पॅटर्न सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचा काम विरोधकांनी बंद करावं. महाराष्ट्रात त्यांचा हा पॅटर्न कधीच यशस्वी होणार नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.